विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी आमदार बोलतोय आता अतुल शेठचा आहे ते त्या काम अतुल शेठच सांगण्यासारखं तर दोन हजार चौदा साली जो मुद्दा लागून धरला होता बेनके साहेबांच्या कार्यकाळामध्ये यशवंतराव पर्यटन विकास केंद्र आपण त्या ठिकाणी शासनाकडनं नुसता जी आर काढला नाही तर तो मंजूर सुद्धा करून आणला होता त्याच्यावरती पहिल्या टप्प्यात फंडसुद्धा पडला होता येडगाव धरणाकडं जाणाऱ्या रस्त्याचं चा काम चालू केलं होतं जिथे तो यशवंतराव पर्यटन केंद्र होणार होतं त्याला कंपाऊंडचं काम चालू केलं होतं नवीन शासनाला जुन्या शासनाने मंजूर केलेली कामं त्यांनी बंद केलेली आहेत तो जर प्रोजेक्ट झाला असता ते अतुल बेनकेचा ड्रीम प्रोजेक्ट होता की आपल्या तालुक्यामध्ये जर शंभर टक्के पर्यटन वाढलं आपल्या मुलांना ला रोजगार लागेल आपली मुलं तिथं गाडी म्हणून भाड्याने लावतील आपल्या मुलांचं हॉटेल होईल आपल्या मुलांना तिथं लॉजिंग होईल दोन रुपये दळणवळणाच्या प्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये वाढतील जेणेकरून आपल्या तालुक्याची एक जी डी पी वाढला जाईल अशी एक भूमिका किंवा भावना त्यांच्या मनामध्ये होतील ती अजूनही आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत मग पुढच्या काळात बैकी ते पूर्ण करतील निश्चितप्रमाणे जो धडाका त्यांनी लावलेला आहे कामाच्या बाबतीत तो पाठपुरावा करण्यामध्ये शासनामध्ये सत्ता नसताना सरकार नसताना किंवा पदावर नसताना त्यांनी करून दाखवलेला आहे तो शंभर टक्के त्यांचा पाठपुरावा बघता अतुल बेनके त्यांच्या मनामध्ये जे जी काम आहे ती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत सध्या तुम्ही सगळं राजकीय वातावरण पाहतायत अनेक तुल्यबळ उमेदवार या रिंगणात आहेत काय वाटतं तुल्यबळ उमेदवार म्हणावं का आता ते विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय कामं केली अतुललादानी तीन तारखेला स्वनिधी स्वनिधी हे जे गाजर जुन्नरच्या लोकांना दाखवलं लो होतं त्याचा माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी ऑफिस पुण्यावरून माहिती काढली की स्वनिधीचं नुसतं गाजर दाखवायचं आणि त्याच्यावरती फंड टाकून ते आपले पैसे काढून घ्यायचे एवढंच ह्या लोकांनी केलेलं आहे जो शासन फंड देतो तो निश्चितप्रमाणे गावाच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे तो शासनाने दिलेला असतो स्वतःच्या खिशातनं दिलेला नसतो त्यामुळं लोकांना भूल थापा देऊन भावनिक करून ह्या लोकांनी आत्तापर्यंत राजकारण केलेलं आहे त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं की गेल्या वीस पंचवीस वर्षात जेवढी कामं झालेली नाही तेवढी माझ्या काळात कामं झालेली आहे मग तो पर्यटन तालुका असेल बिबट सफारी असेल दारेघाटाचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्न सांगितले सांगितले जात काय वाटतं हे बिबट सफारी बघा माझ्या मनामध्ये मा एखादा उद्दिष्ट असेल तर मी शासनाला पत्र देतो मी विद्यमान आमदार आहे तर शासन त्याला उत्तर देते की तुमच्या पत्राची आम्ही दखल घेऊन तिथे काय होण्यासारखं असेल तर आपण बघू तेच गाजर दोन हजार चौदा नंतर एम आय डी सीचं दाखवलं तेच बिबट सफारीचं दाखवलं तेच दाऱ्या घाटाचं दाखवलं ज्यावेळेस युवती शासनपूर्वी होतं पंच्याण्णव साली त्यावेळीसुद्धा मनोहर जोशींनी त्या घाटाचं भूमिपूजन केलेलं आहे का नाही त्यांच्या काळात तो करता आला जिथे स्वतःचं प काय म्हणतं त्याला कष्टपणाला लावून जर तुमच्या मनामध्ये ध्येय आहे तर ते, ते पूर्ण करण्याची सुद्धा ताकद तुमच्यामध्ये पाहिजे नुसते कागदावर पत्र दिलं आणि त्याला काहीच झालं नाही तालुका पर्यटन झाला पण एक रुपया आला नाही अशी पत्र कोणालाही कोणी दिलं त्याचं उत्तर येतं तुम्ही जरी उद्या कलेक्टरला एखादं पत्र पाठवलं की आमच्या गावात अमुक अमुक प्रॉब्लेम आहे तर त्याचं उत्तर की तुमच्या अडचणी सोडवण्यास आम्ही मदत करणार आहोत त्याच्यामुळं पत्राव्यवहारावरती काय दिसलं गेलं नाही पण कागदावरती तुम्ही त्याला फंड किती आणला त्या कामाची किती आत्ता प्रगती झालेली आहे हे सगळं दाखवलं गेलं पाहिजे ज्या ठिकाणी आणे पाठारावरती प्यायला पाणी कधी कधी उन्हाळ्यामध्ये त्रास होतो त्या ठिकाणी तुम्ही एम आय डी सी आणून पाणी कुठं पुरवणार आहे प्रामुख्याने एकोणीसशे त्र्याण्णव साली जी एम आर टी सारखा प्रोजेक्ट ज्यावेळेस आपल्या तालुक्यात आला त्या तालुक्यामध्ये तुम्हाला मोठी इंडस्ट्रीयल इस्टेट बनवताच येणार नाही जे शक्य नाही ते खोटं बोलून लोकांना भुलून काय उपयोग नाही वल्लभच्या कामाविषयी तुम्ही सांगितलं मग अजून अशी कोणकोणती कामं तुम्हाला वाटतं की ती व्हायला पाहिजे होती पण झाली नाही वल्लभशेठ बेनके यांच्या काळामध्ये हो जी जी कामं जशी गरज वाटत गेली तशी ती कामं पूर्ण होत गेलेली आहेत तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे इंगळून गावावरून ज्यावेळेस आंबे हातवीजला आपण जातो पूर्वीच्या काळामध्ये तर पाऊल वाट होती मोटरसायकलसुद्धा जात हो नव्हती बेनके साहेबांच्या काळामध्ये तो घाट तयार करण्यात आला त्या घाटाला रस्ता झाला रस्त्याला डांबरीकरण झालं आणि ज्या दिवशी ते घाट पूर्ण झालं त्या दिवशी बेनके साहेब स्वतः टीमध्ये बसून ती टी त्यांच्यापर्यंत पोहोचवली एखाद्याची दवाखान्याची जर अडचण झाली तर त्याला झोळी करून त्या घाटातून खाली यावं लागायचं पण ज्यानंतर रस्ता तयार झाला त्या दिवसापासून लोक इतकी आनंदित आहेत की पूर्वीचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ कसा झालेला आहे नव्याने घडवण्यासारखी कामं बेनके साहेबांनी घडून हा तालुका तयार केलेला आहे तुम्हाला फक्त तो रन करायचा होता त्याच्यातसुद्धा तुम्ही अयश यशस्वी झालेला आहात त्या अयशस्वी यशस्वीपणामुळे तुमच्यावर जर एखादी टीका झाली की तुम्ही हे हे करू शकले नाही काही गोष्टी करू शकल्या नाही तर ती टीका त्यांना सण होत नाही एखाद्या पत्रकारांनी विरोधकांच्या जर काही बाईट घेतल्या आणि त्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध केला तर राग राग ते करून जेवढे चॅनलवाले असतील पेपरवाले असतील त्यांना समाजामध्ये पब्लिकमध्ये ते बोललेले आहेत एवढा राग त्यांनी मनात धरला नाही पाहिजे तुम्ही ज्यावेळी समाजकारणामध्ये काम करता तुम्ही सत्तेत असाल विरोधकांचं काम आहे तुमच्यावरती नजर ठेवून तुमच्या चुकलेल्या कामं दाखवून तुमच्याकडनं चांगलं काम करून घ्यायचं असतं ह्या भूमिकेमधून जर तुम्हाला पुढं यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या स्वभावात निश्चितप्रमाणे बदल झाला पाहिला होता पण तो काय झाला नाही तुम्हाला आणि अंकार वाढत गेलेला आहे की मी आमदार आहे माझ्यापुढं कोण नाही असं नसतं जनता तुम्हाला ती जागा दाखवून देती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कार्यरत झाला एखाद्या मुलाला किंवा युवकाला तुम्हाला व्यवसायासाठी पुढं न्यायचं असेल तर तुम्ही लोकांनी आपल्या तालुक्यातल्या युवकांना फक्त गळ्यात हात घालून पाचशीला बारशाला वाढदिवसाला जाऊन त्याच्यासाठी काय केलं काही केलेलं नाही त्याला उद्योगाला लावलं पाहिजे त्याचा व्यवसाय चालू करून दिला पाहिजे त्याला नोकरी लावली पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे एखाद्याला कुठे अडचण असेल तर ती सोडवण्याची ताकद आणि तयारी तुमच्यामध्ये पाहिजे पण ती काही दिसत नाही उगचच मोबाईलवर याला फोन कर त्याला फोन कर याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल थोडक्यात उदाहरण पाहिलं गेलं तर ते हारन नावाचे जे तलाठी होते तलाठ्याला मारायचा अधिकार तुम्हाला नाही आहे पण त्याप्रमाणे ते वागले जुन्नरच्या सीओला लोकांमध्ये मारलं उतूर पोली ओज आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांच्याशी आरवच्च भाषेत त्या बोलले पण ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे तुम्हाला पटत नाही तुम्ही शासनाकडे त्याची कंप्लेंट करा त्यांची बदली करा त्यांना सस्पेंड करा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला नाही आहे मारायचा जर एखाद्या साध्या माणसाने तलाट्याला जरी बोलले किंवा शिवी घातली तर त्याच्यावरती किती मोठी कारवाई होती तर याच्यावरती कारवाई करायला हे सत्तेत असल्यामुळे हे सत्तेचा तंत्र वापर करून स्वतःची बाजू मांडून नेण्याचे ते यशस्वी होत असतात पण चुका शंभर टक्के यांच्या हातातून झालेल्या आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ह्या लोकांनी आमदार आहे या असं वाटतं की ह्यांना न्याय वेगळा आहे आणि जनतेला न्याय वेगळा आहे गेली चाळीस वर्ष वल्लभ बेनके एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून राजकारणात आहे आज तगायत असा कुठलाच राजकारणी नाही की त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही हा एकमेव आमदार वल्लभ शेठजी बेनके आहेत की त्यांच्यावरती एकसुद्धा गुन्हा दाखल नाही आहे यांच्याकडनं पदाचा गैरवापर होता असं वाटतं शंभर टक्के पदाचा गैरवापर केला म्हणून तर तलाठ्याला मारावं लागतं पदाचा गैरवापर केला म्हणूनच सीईओला मारावं लागतं म्हणून पोलिसांच्या आरवाजच्या भाषेत बोलावं लागतं असे खूप उदाहरणं आहेत पण तो माणूस आपली नोकरी वाचवण्यासाठी यांच्या विरोधात काही करत नाही आहे जर अधिकाऱ्यांनी जर ठरवलं असतं तर निश्चितप्रमाणे यांना कधीच अटक होऊन हे येरवड्याची यांनी हवा खाल्ली असती ही सगळी कारणं किंवा हे सगळ्या गोष्टी पाहता बदल अतुल बेनकेच्या रूपान होईल शंभर टक्के होणार आहे अतुल बेनके एक भाषी कुठंही डाग नाही कुठल्याही चुकीच्या विचारांनी तो वागत नाही लोकांशी चांगला संयमाने बोलतो जिथे अडचण येईल तिथं तो निश्चितप्रमाणे अधिकाऱ्यांबरोबर भांडून त्याचं काम पूर्ण करून देण्यासाठी सक्षम नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभणार आहे ते म्हणजे दादा बेनके मग लोकसभेला अमोल कोल्हेंना लोकांनी स्वीकारले मग विधानसभेला अतुल बेनकेंना स्वीकारून अमोल अतुलची जोडी आपल्याला पाहायला मिळेल शंभर टक्के ज्यावेळेस अमोल कोल्हे खासदार साहेब ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आता लोकांचं म्हणणं ही जोडी जर टिकली तर निश्चितप्रमाणे आपल्या तालुक्याचा हा फायदा होणार आहे वर खासदार अमोल कोल्हे खाली आमदार अतुल बेनके तर शंभर टक्के जोडी नंबर वन म्हणून ऑलरेडी लोकांमध्ये चर्चा चालवली आहे अमोल अतुलची जोडी आणि ती एक सुशिक्षित युवक डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदार झाले आणि आता एक सुशिक्षित युवक इंजिनियर अतुल बेनके हा तालुक्याचा आमदार होणार आहे निश्चितप्रमाणे शिकलेल्या माणसाचं विजन आणि अशिक्षित माणसाचं विजन याच्यात शंभर टक्के फरक असतो नक्कीच सुशिक्षित माणसाकडे एक विजन असतं आणि तो चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो तुम्ही सांगता येईल मग ह्या जोडीकडनं तुम्हाला कोणकोणत्या अपेक्षा की भविष्यकाळात तालुक्याच्या विकासाच्या दिवशी ती कामं व्हायला हो पाहिजे एक मतदार म्हणून एक भाऊ म्हणून काय वाटतं आपल्या तालुक्यामध्ये जे जे कामं रखडली प्रामुख्याने बेनके साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेले सबस्टेशन त्या सबस्टेशनच्या पाठपुराव्यासाठी मी स्वतः बेनके साहेबांच्या काळामध्ये असणाऱ्या अधिकारी यांना जाऊन भेटलो त्याच्यामध्ये बोरी हुरुंडी गुंजाळवाडी आणि मानिकडोचं एक सबस्टेशनचं प्रपोजल होतं सत्तेत नसताना ह्या अधिकाऱ्यांच्या भेटीघाटी घेऊन त्याच्यामध्ये ती मंजुरी मिळवली बोरी गावच्या ग्रामपंचायतीकडनं ठराव घेऊन की तुमची गायरान जमीन आम्हाला सबस्टेशनला देण्यात यावी ती सबस्टेशनच्या नावावर करूनसुद्धा ह्या शेवटच्या बजेटमध्ये ह्या आमदारांकडनं त्या सबस्टेशनच्या जागेसाठी फंडसुद्धा उपलब्ध करून आला मग ह्या विद्यमान आमदार पदावर येण्या लोकांच्या कामासाठी येतात का प्रसिद्धी मिळवण्यासाठी येतात की पैसे कमावण्यासाठी येतात टोल नाक्याच्या वेळेस तुम्ही बघितला असेल दोन वेळा त्यांनी टोल नाका बंद केला काय सेटलमेंट झाली ही लोकांनी तिथे सगळी माहिती आहे ज्यावेळेस अतुल बेनकेने हाक दिली की मी आता हा टोल नाका उद्या जाऊन बंद करणार आहे कशाच्या आधारे सनदशील मार्गाने सगळ्या कागदपत्रांच्या पुराव्यानिश्चित ते तिथं पोचले होते अतुल बेनकेने जर टोल बंद केला तर आपली नाचक्की होईल स्वतःच गेले स्वतः ज्याच्यातनं पैसे कमवत होते, होते ते पैसे बंद होतील याच्या भीतीने त्यांनी इतके दिवस तो टोल चालू ठेवला पण आता लोकांचा उद्रेक होऊ लागलेला आहे ते त्यामुळे त्यांनी जाऊन तो टोल बंद केलेला आहे स्वतः सत्तेत असताना नॅशनल हायवे क्रमांक दोनशे बावीस ज्याचा आता नॅशनल हायवे क्रमांक एकसष्ट आहे ते पैसे सरकारने भरून तिथं टोल चालू आहे यांच्यात जर खरंच धमक होती तर त्यांनी तो टोल बंद करून दाखवायला पाहिला होता नुकतीचं आपण लोकसभेला सामोरं गेलो होतो त्यात आपण अमोल कोल्हे यांच्यावरूपणे खासदार आपल्याकडे मिळालेले आहेत लोकसभेचं सगळं वातावरण पाहिलं आता विधानसभेचं वातावरण पाहताय काय वाटतं लोकसभेला ज्यावेळेस खासदार अमोल कोल्हे यांचं नाव डिक्लेअर झालं तिथंच आडलरावांचा पराजय हा निश्चित झालेला होता प्रामुख्याने ज्यावेळेस कॉन्फिडन्समध्ये आडलराव तीन वेळा निवडून आले तो कॉन्फिडन्स जेव्हा अमोल कोल्हेचं नाव डिक्लेअर झालं तो त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होता तुम्ही मीडियावाल्यांनी तो, तो वारंवार आम्हाला दाखवला आत्तासुद्धा आशाताईला दोन वेळा जुन्नर तालुक्याने ना नाकारलेलं आहे आणि आत्तासुद्धा तुम्ही विद्यमानांचा जर चेहरा पाहिला तर त्या आत्ताच पराभवित झालेल्या अशा चेहऱ्यांनीच ते तालुक्यात फिरतायत अतुललादांकडे जर बघितलं तर मी सक्षमपणे तालुक्यामध्ये पाच वर्ष काम केलं आणि आता मी इलेक्शनला सामोरं जायला मी मोकळा आहे लोकांनी मला स्वीकारलेलं आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे त्यामुळं आपला विजय हा निश्चित आहे दुसऱ्या दोन उमेदवार त्यांच्यापर्यंत लढत आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरनं हे तरी दिसत नाही की आम्ही थोडंफार का होईना पुढं गेलेलो आहोत पण अतुल बेनके इथं इतका पुढं निघून गेलेला आहे की हे दोघं जरी पळत आमच्या मागे आले तर ते अतुल बेणकेचा आता हात धरू शकणार नाही जनतेनी एक ज्यावेळेस खासदार अमोल कोल्हे उमेदवार डिक्लेअर झाला त्यावेळेस त्यांनी इलेक्शन हातात घेतली त्याचप्रमाणे आत्तासुद्धा अतुल बेनकेचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर युवकांमध्ये ज्येष्ठांमध्ये खास करून महिला असतील यांच्यामध्ये जो जोश दिसतोय त्या जोशच्या जोरावरती अतुल बेनके आमदार होणार म्हणजे होणार नक्कीच अतुल बेनके ज्या स्पीडने काम करतात त्या स्पीडने जर पाहिलं तर अतुल बेनके आमदार होतील असं तुम्ही ठामपणे सांगतायत तर आता या निमित्ताने अतुल बेनकेंना काय सांगाल किंवा काय सल्ला द्याल नाही तुमचं काम एकदम उत्तम आहे तुमचं काम असंच चालू राहिलं पाहिजे परिवाराकडे लक्ष द्यायला तुमचा छोटा भाऊ सक्षम आहे कुठलीही अडचण तालुक्यामध्ये आली तर तुम्ही ती निस्तरायला सक्षम आहात कुटुंबावर कुठली अडचण आली तर ते निस्तरण्यासाठी तुमचा लहान भाऊ ह्या नात्याने ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे त्यामुळे घराकडे जरी तुम्ही लक्ष कमी झालं तर मी ती सांभाळण्यास सक्षम आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शोनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा